नमः परम कल्याण, नमः परम मंगल, वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परम कल्याण, नमः परम मंगल, वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। आपण जे नित्य चिंतन करत आहोत त्या चिंतनामध्ये आज माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातल्या 17व्या अभंगातलं दुसरं चरण चिंतनासाठी घेतलंय। त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तपाचे सामर्थ्य तपिंदला अमुप चिरंजीव कल्प कोटी नांदे। यात पाठभेद पण खूप आहेत। काही ठिकाणी वारकरीमूलक संप्रदायामध्ये असं पण म्हटलंय, तपाचे सामर्थ्य ते मिनले अमुप चिरंजीव कल्प कोटी नांदे। तर पाठभेद असू दे, पण मुख्य तपाचे सामर्थ्य तपिंदला अमुप चिरंजीव कल्प कोटी नांदे किंवा चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे। सोंगीरच्या हरिपाठामध्ये वैकुंठी नांदे असं लिहिलं आहे। असो, ह्या ओळीवरती चर्चा करत असताना आपल्याला किती जरी विचार केला तरी ह्या अभंगातल्या पहिल्या चरणाचा विचार हा करावाच लागतो, तेव्हा त्या दुसऱ्या ओळीपर्यंत पोचता येतं। त्याच्यामध्ये जी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, कारण मुळात पाया हा पवित्रची होय देह त्याचा हा असा आहे हरिपाठ कीर्ती। कीर्ती म्हणजे काय? कीर्ती शब्दाचा अर्थ नेमका काय आहे? की आपल्या माघारी आपल्याबद्दल लोकांनी चांगलं बोलणं म्हणजे कीर्ती। मग हरिपाठ कीर्ती म्हणजे काय आहे? तर हरिपाठाविषयी अखंड आपण चांगलं बोलणं, आपल्या अंतःकरणामध्ये सतत चिंतन करणं ही हरिपाठाची कीर्ती आहे। भगवंत नामाची कीर्ती हृदयामध्ये जुळली गेली पाहिजे। आपण त्या भगवंत नामाचा उच्चार केला पाहिजे आणि नामाचा उच्चार करत असताना वेळोवेळा आपण अनेक प्रसंग आठवले पाहिजेत की जे संत श्रेष्ठांनी समजावून सांगितलेत, अनेक धर्मग्रंथात विधित केलेले आहेत, किंबहुना जे ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रगाढ शांतीचा अनुभव येतो, असे अनेक ईश्वरीय प्रसंग आपण वारंवार आठवले पाहिजेत आणि ते आपल्या अंतःकरणामध्ये ठसवले पाहिजेत। ती कीर्ती आहे, ती कीर्ती, ती हरिपाठ कीर्ती। आणि ती कीर्ती तर मुखे जरी गाय, म्हणजे तोंडाने जर ती कीर्ती गायली आपण, म्हणजे भगवंताला आपण गायलं, भगवंतांच्या अनेक चरित्राला गायलं, भगवंतांच्या अनेक कथांना गायलं, भगवंतांच्या कथा ज्या ज्या संतांनी सांगितल्या त्या त्या संतांचं चिंतन करत गायलं, एक वेगळा अनुभव येतो। मी आधी थोडंसं माझं वैयक्तिक गोष्ट बोलतो आणि मग बाकी जे चर्चा करते मी करीनच, की मला एक पहिल्यापासून ते खूप अंतःकरणामध्ये आवड, की फक्त रासक्रीडा या 5 अध्यायांवरती अनेक संतांनी काय काय भाष्य केली ती वाचायची ऐकायची। मग अखंडानंदांचं काय भाष्य आहे, मग त्यावेळेला निर्णया संतांनी सांगितलं कसं, परमपूजनीय प्रातस्मरणीय डोंगरेजी महाराजांनी काय सांगितलं, अशा अनेकांच्या बाबतीमध्ये मी ती चिंतनं ऐकली वाचली। अध्याय तेच 5, पण प्रत्येकाचं चिंतन खूप वेगळं वेगळं। आणि ते करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट काय समजली, तर सगळ्या संतांचं एका वाक्यावरती खूप मोठा भर होता, आणि ते म्हणजे प्रशमनाय प्रसादाय। गोपिकांवरती पूर्णपणे कृपा करण्यासाठी, प्रसाद देण्यासाठी, त्यांच्यातला अहंकार दूर करण्यासाठी म्हणून। मग मला अनेक संतांच्या मुखातून ऐकल्यानंतर कळलं की रासपंचाध्यायीचा मूळ उद्देश जो आहे तोच उद्देशमुळे आपल्या अंतःकरणातल्या अनेक वासनांना कमी करणं आणि भगवंतांचा प्रसाद प्राप्त करणं। आणि हे ज्याला कळालं त्याच्यानंतर ते रासपंचाध्यायीचे 5 अध्याय म्हणजे प्रेमाने बोलायलाच लागले। हे का आहे? ही हरिपाठ कीर्ती आहे, ही भगवंताची कीर्ती आहे, दिगंत कीर्ती आहे। की त्या कीर्तीमध्ये भगवंतांनी कसं मुक्त केलं, ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्या त्या येताना अहंकार घेऊन आल्या, ज्या पोहोचल्या नव्हत्या त्या ध्यानामधून भगवंताला कायमच्या प्राप्तकर्त्या झाल्या, आणि ज्या पोहोचल्यानंतरसुद्धा भगवंताला जाणत नव्हत्या, समजत घेत नव्हत्या, पण त्या तिथपर्यंत नुसत्या आल्या होत्या, पण ते तिथपर्यंत आल्या एवढ्या एकाच गुणामुळे श्री भगवंतांनी त्यांना गोपिका हे नाम दिलं आणि त्यांनाही तोच दर्जा दिला, अधिकार दिला, की जो इतर अध्यात्मातल्या सर्व वरिष्ठ गोपिकांचा आहे। दुसऱ्या ओळीमध्ये हेच सामर्थ्य सांगितले,
चिरंजीव कल्पकोटी नांदे का वैकुंठी नांदे। तुम्ही कितीपर्यंत पोहोचलात, परमात्म्यापर्यंत पोहोचलात का, तुम्हाला कळाला का तुम्ही नेमके कुठे आहात, या सगळ्याचा कुठलाही अंतिम निर्णय आपल्याला घेता येत नाही आणि घेऊ पण नाही आहे। उदाहरण आहे की वीज देण्याचं निमित्त करून आलेली पूतना, पण तिने भगवंताच्या तोंडामध्ये स्तन दिला, त्यांनी आपल्याला ती मुक्त झाली असं वाटतं, पण एक गोष्ट माहिती आहे त्याही अध्यायामध्ये गोविंद भतेरती म्हणते, पण त्याच्या आधी फार रहस्यात्मक सांगितलं की ती भगवंताला अलमिती अलमिती पुरे आता असं म्हणती आहे, आणि तिच्यासारख्या राक्षसी तोंडातून पुरे आता हे शब्द येणं हीच भगवंतांची कीर्ती गायली गेली। ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, अलमिती अलमिती मुंच मुंच सोड सोड, आणि मुंच्या अलमिती प्रभाषिणी, तिला शुकदेवांसारखा विरक्त महात्मा प्रभाषिणी म्हणतोय, अंतःकरणात शुद्ध झालेली। सांगताना पण डोळ्यात पाणी येते माझ्या की ही हरिपाठाची की भगवंताची कीर्ती आहे, ही आपल्याला कळाली पाहिजे, ही गाता आली पाहिजे। तुम्ही असा कुठलाही प्रसंग घ्या, अगदी गोपाळकाल्याचा प्रसंग घेतला तर गोपाळकाल्या प्रसंगात वाटतं आपल्याला की भगवंताने ब्रह्मदेवाला शिक्षा केली, एका बाजूला उभं केलं, एका बाजूला नुसतं उभंच नाही केलं तर भगवंताने ब्रह्मदेवाला रागवल्पयासाठी अनेक जीव जन्माला घातले, नव्याने तयार केले, स्वतः अनेक ठिकाणी अनेक रूप रूपाय विष्णू प्रभू विष्णू झाला, पण एक खरंच ब्रह्मदेवाला शिकवायचं होतं का? तर हे ते ब्रह्मदेवाला शिकवण्याचा एक प्रसंग होता, पण तुम्हा आम्हाला सांगण्याचा हा प्रसंग मुख्य होता हा की आपलं जर ब्रह्म्यासारखं जरी लक्ष असेल पण रजोगुणून आपण जर काहीतरी चोरायला बघत असू आणि ते भगवंतापासून काढून घ्यायला बघत असू तर तो भगवंत आपल्याला कुठल्याही प्रकारे प्राप्त होणार नाही। अरे जो पापाला पण मुक्ती देतो ते नामाचे नाही पापाचे आयसे केले असं म्हणतो, किंवा जो पापाला सुद्धा अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामि मा शुच असं जो भगवंत वचन देतो, त्या भगवंताचं वचन कळण्यासाठी हा प्रसंग होता की ज्या प्रसंगामध्ये ब्रह्मदेवाला शिक्षा केल्यासारखं दिसतं, पण ती ब्रह्मदेवाला शिक्षा नाही आहे तर हिंदीतला शिक्षा शब्द आहे, हे तुम्हा आम्हाला शिकवणं आहे, ही भगवंताची कीर्ती आहे, ही कीर्ती आहे। आपण म्हणतो की ते आले, ते नुसते उभे राहिले, ते बोलायला लागले, बोलता बोलता सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, अहो मी तर डोळे फाडून त्यांच्याकडे बघत होतो, ते त्यांनी माझ्याकडे बघितलं, नुसतं स्मितहास्य केलं, मी भरून पावलो, माझं जीवन धन्य 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 झालं। आपण गुरूंबद्दल बोलतो, संतांबद्दल बोलतो, ते प्रत्यक्ष काय घडलं माहिती नाही, परंतु मी धन्य झालो हे तोंडून शब्द येतात, ते त्यांचं कीर्तन होतं, ते त्यांची कीर्ती गायली जाते, आणि ती कीर्तीसुद्धा आम्हाला वैकुंठी नांदे वैकुंठापर्यंत घेऊन जाते। हे दुसरं चरण कळण्यासाठी आधी पहिल्या चरणातला काही भाव कळला पाहिजे। तर ही हरिपाठ कीर्ती मुखे गा, तुम्ही मुखाने गात राहा, तुम्ही हरिपाठ करताना त्याबरोबरीने तुम्ही हरिसंकीर्तनसुद्धा करा, हरिसंकीर्तनसुद्धा करा, हरिसंकीर्तनसुद्धा करा। भागवतामध्ये हरिसंकीर्तनाचे दोन तीन मार्ग सांगितलेत बरं। एक मार्ग जो आहे तो भगवान ब्रह्मविष्णू महाविष्णू त्यांचे पोटातले कमळ ब्रह्मदेव, त्याच्यातून सनकादिक मुनी नारद, त्याच्यातून वेदव्यासजी महाराज, त्याच्यातून शुकदेव महात्मा परीक्षिती आणि सूतमुनी, हा मार्ग जो आपण पुष्कळ वेळा ऐकलेला आहे, पण अजूनही भागवताचे मार्ग आहेत। एका मार्गामध्ये बलरामांची परंपरा आहे, एका मार्गामध्ये फक्त उद्धवाची परंपरा आहे, आणि एका मार्गामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल ती परंपरा फार आफाट आहे, आणि ती परंपरा सनकादिक मुनींची आहे, की ज्याचं चिंतन करणंसुद्धा खूप मौलिक आहे, ते पण कीर्तीचं आहे। सनकादिकाच्या परंपरेमध्ये म्हणून ज्ञानेश्वर महाराज पुन्हा पुन्हा म्हणतात, अहो सनकादिकाची या माने सायुज्य सौरसु दिधला पूतने, जी विषयाची स्तनपाने मारू आली, सनकादिकांची परंपरा काय आहे? तर ह्या चरणामध्ये तपाचे सामर्थ्य
तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे किंवा कोटी नांदे ह्या एका शब्दामध्ये जी परंपरा आहे ती वेगळ्या तऱ्हेने माऊली महाराजांनी सनकाधिक परंपरा सांगितली. जी सनकाधिक परंपरासुद्धा अत्यंत श्रेष्ठ आहे. की त्या सनकाधिकांच्या परंपरेत कोण येतं? तर सनकाधिक मुनी त्यांचे एकच शिष्य आहेत ते देवर्षी नारद, की ज्यांना भक्तीच्या पोत्रांना पुन्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न करायचा होता आणि त्या प्रयत्नासाठी म्हणून ते फिरत होते. ते आकाशवाणीने सांगितलं होतं की तुम्हाला योग्य संतचा मार्ग सांगतील, आणि त्यावेळेला ते ब्रह्माणी तथा असं भ्रमण करत करत ज्यावेळेला ते विशाल प्रदिविशाल क्षेत्राला पोहोचले तिथे सनकाधिकांची भेट झाली. आपल्याला आश्चर्य वाटतं भागवतामध्ये सनकाधिक परंपरा वारंवार येणार आहे. येते ज्या परंपरेमध्ये सनकाधिक मुनी अनेकांना भेटले, देवर्षी नारदांना भेटले आहेत. सनकाधिक मुनी भगवंताचाच पृथ्वी अवतार झाला त्यांना भेटलेले आहेत. 11व्या स्कंदात सनकाधिक मुनी भेटलेले आहेत. आणि हे भेटल्यानंतर काय केले तर तुम्हाला वैकुंठी नांदण्याचा उपाय सांगितला. हा वैकुंठी नांदण्याचा उपाय कोणता आहे? तो उपाय म्हणजे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. तुम्ही भगवंतांची कीर्ती स्वमुखाने गा. तुम्ही भगवंतांची कीर्ती गा. मग ती स्वमुखाने भगवंताची कीर्ती गाणं म्हणजेच भगवंताची कीर्ती गाणं ह्या शब्दाचाच अर्थ तप आहे. आणि हे वाणीचं तप आहे. आणि हे वाणीचं तप करायला लागल्यानंतर आपोआपच शरीराचंही तप होतं, आपोआपच मनबुद्धीचंही तप होतं, आपोआपच देहाचंही तप होतं. आपण जेवढे असुर पाहिलेत ते सगळ्यांनी तप केलं, ते वैकुंठात का नाही गेले? हिरण्यकश्यपूंनी पण तप केलं होतं हो. आपण सांगितले अंगठ्यावरती उभारून आकाशाकडे डोळे लावून ब्रह्मणे नमहाचा जप त्यांनी 1000 वर्ष केलाय फक्त वायुभक्षण करून. रावणांनी तप केलं, कुंभकर्णाने तप केलं, अनेक असुरांनी पण तप केलेली आहेत. मग ते वैकुंठात का नाही गेले? कारण त्यांनी तपाच्या मध्ये त्यांचा मार्ग फक्त काहीतरी प्राप्त करणे, आपण स्वतंत्र होणे, जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरणे एवढाच होता. पण ज्या वेळेला भगवत भक्तीची जोड मिळते ना, ज्याला मुखामध्ये हरिपाठासह हरिपाठाची कीर्ती यायला लागते आणि आपण ते कीर्ती 4 लोकात गातो. तुम्ही हरिपाठ करता, तुम्हाला मार्क 100 पैकी 100. पण परमार्थामध्ये मार्क एकच आहे. तुम्ही ज्याला हरिपाठाची प्रेरणा अजून 2 लोकांना देता, तुम्हाला मार्क 50, 60, 70 मिळतात. पण तुम्ही हरिपाठाचं सामर्थ्य सांगता की अरे मन शांत करायच्यासारखा दुसरा मार्गच नाही, तुमच्या तोंडून एकदा निघू देत, तुमचं तेवढं तप होतं. सगळ्यात तप जे भगवंताला आवडतं. आणि तिथं काय म्हटलंय? चिरंजीव. चिरंजीव शब्दाचा अर्थ व्याख्या काय हो? चिरंजीव म्हणजे त्यांना मृत्यू नाही. मृत्यू कोणाला येतो? तर भागवताचं वचन आहे जे 5व स्कंदामध्ये आलेलं आहे की प्रमादो वै मृत्यू. आपल्या हातून चुका होणं म्हणजे त्या चुका दुरुस्त करण्यासाठी नवीन जन्म मिळणं म्हणजे प्रमाद घडणं, म्हणजे प्रमादामुळे मृत्यू येतो. पण जे नामस्मरण करता 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 या प्रमादाच्या पलीकडे पोचतात त्यांना मृत्यू कसा येईल? तर ते आपोआपच अजर होतात, अमर होतात. अजर, अजर शब्दाचा अर्थ जर म्हणजे जरा वार्धक्य, वार्धक्य रहित होतात म्हणजे नामस्मरण करणारे कायम तरुण असतात. आणि अमर होतात की त्याला मृत्यूची भय राहत नाही. आणि म्हणून 16व्या वर्षी किंवा 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेताना दुःख झालं नाही, किंबहुना 21व्या वर्षी शंकराचार्यांना जाताना दुःख झालं नाही, किंबहुना 32व्या वर्षी केवळ आणि केवळ 32 वर्ष झाली असताना स्वामी विवेकानंदांना देह ठेवताना दुःख झालं नाही, किंबहुना वयाच्या 42व्या वर्षी वैकुंठात जाताना तुकोबारायांना दुःख झालं नाही. ही सगळी उदाहरणं कसली आहेत? किंवा चोखोबारायांना अंगावर दगडाची भिंत पडून आपला देह पडतोय हे कळल्यानंतर सुद्धा उठावं वाटलं नाही, कारण त्यांना एकच वाटत होतं की डोक्यात दगड पडून या देहाला थांबवायचं आहे. पण आतला आत्मा तर भगवंताशी कधीच ऐक्य पावलेला आहे. हे चिरंजीव पद आहे. आणि ह्या चिरंजीव पदाला पुढेसाठी डोक्यातनं मृत्यूची भीती गेलीच पाहिजे. मी रोज किती शांतपणे झोपतो, झोपायची भीती वाटते मला? पाठ टेकली की झोप लागते, काही वेळा झोप लागत नाही,
मला काही काही जण तक्रार सांगतात की महाराज रात्री 3-3 वाजे डोळ्या डोळा लागत नाही. मी एक प्रश्न विचारतो त्याला, मग तू काय करतो 3-3 वाजेपर्यंत? उठतो, उड्या मारतो, पळतो, आरडाओरडा करतो, टी व्ही लावतो? नाही, पडून राहतो. किती वाजेपर्यंत? 3-4 चारची ठोके आकल्यानंतर कधीतरी डोळा लागतो. मला एकच सांगावं असं वाटतं, अरे चारचे ढोके तू ऐकतोस कानाने, झोप लागत नाही आहे, पण शरीर तर पडलेलं आहे ना, विश्रांती तर चालूच आहे ना, पण ती विश्रांती शरीराला मिळण्यासाठी तर झोप दिलेली देवाने. पण या वेळेला तुला त्रास होतो कारण शरीर विश्रांती घेत असतं पण मन विश्रांती घेत नाही आणि म्हणून चक्र फिरतं. पण ज्या वेळेला मन विश्रांती घ्यायला लागतं ना, त्याला म्हणतात तपाचे सामर्थ्य. भगवंताला गाण्याचं सामर्थ्य असे, नामाचं सामर्थ्य असे की तुमचं मनच शांत होतं आणि मग तुम्हाला कुठल्याही प्रकारातून भीती म्हणून वाटत नाही. हा सगळ्यात मोठा भाग. रात्री झोपताना कसं शांत झोपतो, तितक्या शांतपणे देह जाऊ शकतो, तितक्या शांतपणे भगवंतापर्यंत पोहोचता येतं. डोक्यात भीतीच गेली पाहिजे की मला हे होत आहे, मला ते होत आहे, मला हे झालं तर काय होईल, मला आता अटॅक आला तर काय होईल, आता मला ते झालं तर काय होईल, काय होणार आहे माझ्यासाठी. मी निघून जाण्यासाठी, त्याच्याकडे जाण्यासाठी त्याने काहीतरी एक मार्ग दाखवलेला आहे, इतकीच गोष्ट लक्षात आली पाहिजे. पण भगवंताने वचन दिलं की नमे भक्त प्रणाशती गीतेचं वचन आहे, माझ्या भक्ताचा नाश मी कधी होऊ देत नाही. मग माझा भक्त कोण? न मे भक्त प्रणशती. माझा भक्त कोण? की जो नित्य नियमाने हरिपाठाचं तप करतो, मला गातो, तो माझा भक्त आहे. त्याचं पतन होणार नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी सांगतात नामघोषाचं महत्त्व. तरी कीर्तनाचे, नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते नामची नाही पापाची आईसे केले. आपण ते ऐकले, यमदमा उकळ आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकेची खुंटली रहाटी आगवी, यम म्हणे कवणा ते यमावे, दम म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोषा उखदा नाही, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्या विशद उदंड गाती. भगवंताची आत्मचर्या म्हणजे दिव्य चरित्र, म्हणजे नाम कीर्ती उदंड गातात, तेच तप आहे आणि ते तपाचं सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी फार छान सांगतात. ते म्हणतात की आता अवसरे मधसारखा होईल. हा नामस्मरण करणाऱ्या माणसांची काय अवस्था काय असेल बरं ऐका. आता अवसरे मधसारखा होईल, ऐसा हन भाव तुझं जाईल, हा गा अमृता आत राहील तया मरण कैसे. तो माझ्यासारखा झाल्यानंतर तो अमृतातच राहतो, त्याला मरण कसं काय येईल. ते म्हणतात की म्हणून तयाची या चित्ता माझी जवळीक पंडुसुता, तेव्हाही तो तत्वता स्वरूप माझे. माझ्यापाशी येऊन पोचतो यात कुठल्याही प्रकारचा संदेह नाही. किंबहुना एका ठिकाणी म्हणतात की आणि काही शाखा उपरता जी या सनकाधिक नामे विख्याता, ती या फळीमुळी नाडळीता भरिला ब्रह्मी. 15व्या अध्यायामधल्या ज्ञानेश्वरीचा अध्याय 15 ओवी क्रमांक 205 मध्ये सनकाधिकांची शाखा ही माऊली ज्ञानेश्वरांनी विशद केलेले भागवतामधली. आणि म्हणून तुम्ही सनकाधिक संत माझे एवढे हित करा म्हणताना काकुळजी प्रार्थना केली. मग आता हे नेमकं काय आहे, त्यातनं नेमकं काय मिळवायचं आम्हाला काय, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जनजन चिरंजीव म्हणतो ना आपण, ते सगळे कोण आहे? तो ते हनुमान आहे, विभीषण आहे, त्याचबरोबर वेदव्यासजी महाराज आहेत. हे सगळे हे कशामुळे चिरंजीव झाले? हे चिरंजीव झाले अखंड भगवंताचं नाम गायल्या कारणामुळे. द्वादशाचार्य कशामुळे झाले? आम्हाला फक्त भागवत कळला असं यमराज का सांगतात, इतरांना का कळत नाही? कारण इतरांना कळलं तरी ते अखंड नाम गात बसत नाहीत म्हणून त्यांना कळलं नाही असं म्हणतो. आम्हाला कळला. स्वयंभू नारद शंभू कुंभार कपिल मुनू कुंभार कपिल मुनू म्हणून सांगतात ते. हे आम्ही 12 भागवताचार्य आहोत. किंबहुना आपण नेहमी म्हणतो तो श्लोक, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभान रुक्मांगद उद्धव विभीषण फाल्गुन म्हणजे अर्जुन पुण्यानी मान परम भागवतान नतोस्मिन. हे सगळे काय झाले? कारण या सगळ्यांनी हरिपाठाची कीर्ती गायली. हे सांगणे की तपाते सामर्थ्य तपिंदला अमुप चिरंजीव कल्प कोटी नांदे. दोन्ही मागे सांगितले की चिरंजीव
तुम्हाला ईश्वराच्या सान्निध्यात जायला मिळतं. आणि कल्प, कल्प म्हणजे करोडो वर्ष, अनेक वेळा युग फिरतात तो सगळा काल आपण भगवान सान्निध्यात राहतो. आणि हे कळण्यासाठी आपल्याला भागवताची चौथी परंपरा लक्षात आलीच पाहिजे. आणि ती चौथी परंपरा म्हणजे वेदव्यासांची परंपरा. ही परंपरा म्हणजे सनकादिकांची परंपरा. जे भक्तीला सांगितलं होतं आकाशवाणी, भक्तीच्या वेळेला आकाशवाणी सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी चांगलं कार्य करा आणि चांगलं कार्य सत्कार्य करा, त्याची प्रेरणा तुम्हाला संत देतील. आणि संत शोधत शोधत नारद फिरत होते आणि फिरणाऱ्या नारदांना सनकाधिक मुनी भेटले आणि त्यांनी काय सांगितलं, नारदा तुम्ही जगाला सांगितलेलं आहेच आहे पण तुम्ही कुठं आचरण केलं. तुम्ही ह्यासाठी पूर्वी शुकशास्त्र भागवशास्त्र हा विषय पहिल्यापासूनचा आहे. भागवशास्त्र म्हणजे काय आहे की भगवंतांचं चरित्र संतांच्या सहित जिथं लिहिलेलं आहे ते चरित्र म्हणजे भागवत. भगवती ही प्रोक्ता इति भागवता. तो भगवंतांचा मार्ग आपल्या अंतःकरणामध्ये ठसावा, ठसला पाहिजे. हीच गोष्ट म्हणजे तपाचे सामर्थ्य, तपिन्नला आमुप हा चौथा मार्ग तुम्हाला कळला पाहिजे. मग सनकाधिकांनी नारदांना सांगितलं, अनेकांना बोलावलं. नारदां सनकाधिकांच्या कथेमध्ये एक मोठं वैशिष्ट्य आपण नीट पाहिलं का की सनकाधिकांच्या कथेमध्ये आधी भक्ती आली, तरुण होतीच, त्यावर अनेक दागिने होते आणि दोन तरुण मुलं होती तिची. आणि ते सगळ्यासमोर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथे ती नामानी मुहूर वदंती. सनकाधिकांच्या भागवतामध्ये काय झालं तर भक्ती स्वतः भगवंताच्या नामानी तोंडाने गात 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 ती कीर्ती गात होती. नाथे ती नामानी हे तप करत होती. आणि त्या कथेचं वैशिष्ट्य काय आहे की त्या कथेमध्ये नंतर कोण आलं तर त्या कथेमध्ये शुकदेव आले. त्या कथेमध्ये कोण आलं तर भगवंतांचे पार्षद आले, इंद्रदेव इंद्रादिदेव आले. आणि सगळ्यात शेवटी भगवंत पण आले. भक्तीने विचारलं की कुठे राहू तर भक्तांच्या हृदयात राहा सांगितलं. आणि भगवंताला भगवंताला विचारलं वरदान दे. आणि वरदान काय दे की जे जे तुझी कीर्ती गातील त्यांच्या त्यांच्या हृदयामध्ये तू राहा, हे वरदान मागितलं. हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या 17व्या अभंगाच्या 2व्या चरणात सांगतात की तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. वैकुंठामध्ये जाणं म्हणजे भगवंताच्याकडे वरती नव्हे, हृदयाचं वैकुंठ होतं. द्वारका कुठे आहे तर दोन्ही हात जोडल्यानंतर अंगठेची तर ती द्वारका मौली केशवदत्त महाराजांचं वचन आहे. वैकुंठ कुठे आहे तर हेच वैकुंठ हृदय. त्या हृदयामध्ये श्री भगवंतांच्यासह तुम्हाला निवास करता येतो. म्हणून नामाला विसरू नका, नामाची कीर्ती गायला विसरू नका. अनेकांना प्रेरणा द्या आणि अनेकांना नाम गायला किंवा भगवंताच्या दिव्य कथांचं चिंतन करा एकत्र या सगळे. आणि कुठल्या कथेत तुम्हाला काय कळलं, एकाला एखादी गोष्ट कळते पण एखादी दुसरी गोष्ट भगवंत दुसऱ्यालाही सांगतो काहीतरी, दुसऱ्यालाही सांगतो. आणि सगळ्यामधून श्री भगवंतांच्या दिव्य स्वरूपाचा किंबहुना तो दिव्य पितांबर, ते झळझळणारं सगळं त्यांचं ते तेज, ते दिव्य डोळे, ती पुरुषाकृती सुंदर दिव्य असं ते वक्षस्थळ, त्याच्या हृदयावर विराजित असलेली भगवती आदिशक्ती लक्ष्मीजी, ती वक्राकार गोल अशी नाभी, खोल अशी नाभी, ती कृशकटी सुंदर, ती पावलं त्याच्यातली सुंदर नखज्योती आणि किंबहुना मस्तक, हे सगळं बघायला मिळतं. हे इथेच त्या भगवंताला वंदना करूयात. सनकाधिकांनी जे नामाचं महत्त्व सांगितलं तेच महत्त्व माऊली ज्ञानेश्वर महाराजही सांगतात. तेच तत्त्व की तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप चिरंजीव कल्प कोटी नांदे किंवा वैकुंठी नांदे. भगवंताच्या चरणी आज हे झालेली सेवा अर्पण करण्याचं मन होत नाही, कारण सेवा नाहीच आहे. त्याची कीर्ती किती गायली तरी संपणार नाही, मग सेवा झाली कशी. या सेवेतच राहायला मला आवडेल. या सेवा करता 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 सगळे भाव त्याच्या चरणावरती विलीन करून मुखामध्ये हरिनामाचा उच्चार करत आता आपण पुढच्या चिंतनाला जाऊयात. तसं तर कृष्णार्पणमस्तु. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ माऊली मधुसूदन महाराज की जय. सर्वसंतन की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वांना माझा प्रेमाने अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण.
जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण।